नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी, त्यातील कथा साहित्य प्रकारामधली दुसरी कथा, ज्या कथेचं नाव आहे गढी। वैदर्भीय बोलीने समृद्ध झालेली गढी ही कथा या कथेचा स्वाध्याय, कृती, स्वमत, अभिव्यक्ती हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूयात। त्यातील पहिला आहे चौकटी पूर्ण करा, आणि चौकटी पूर्ण करामधील पहिलं दिलेलं आहे गावाचं भरभरून कौतुक पाहणारी। गावाचं भरभरून कौतुक पाहणारी, तर चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागेल वान नदी। दुसरा आहे लहानुलं म्हणजे छोटंसं, लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत, आणि तो आहे चौकटीमध्ये लिहावं लागेल सातपुडा पर्वत। तिसरा आहे बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे, चौकटीत याचं उत्तर लिहावं लागेल पाटील। चौथा आहे गुरुजीच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे, तर चौकटीमध्ये त्याचं उत्तर आहे उचापती माणसे। आता त्यानंतर आपण नातेसंबंध लिहूयात। नातेसंबंधामधील पहिलं आहे बापू गुरुजी आणि पर्वतराव, तर या दोघांमधील नातेसंबंध आहे बापू गुरुजी हे पर्वतरावांचे सुपुत्र। दुसरा नातेसंबंध आहे बापू गुरुजी आणि संपत्ती, तर याचं उत्तर संपत्ती हा बापू गुरुजींचा मानलेला मुलगा। तिसरा नातेसंबंध लक्ष्मी आणि बापू गुरुजी, आणि उत्तर लक्ष्मी ही बापू गुरुजींची पत्नी। चौथा नातेसंबंध आहे बापू गुरुजी आणि पाटील, आणि उत्तर पाटील बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे। त्यानंतर समोर वळूयात। दुसरा आहे कृती करा, आणि त्यामध्ये गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी। मग कोणत्या गोष्टी आहेत त्या? तर गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी आहेत शाळा, बोर्डिंग, तालीमखाना, वाचनालय, या सर्व गोष्टी गुरुजींनी गावात सुरू केल्या होत्या। त्यातील दुसरं बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये, आता या आकृतीच्या मार्फत आपण ती पाहणार आहोत बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये। पहिलं आहे गावावर नितांत प्रेम असलेले, दुसरं पूर्णपणे निस्वार्थी, तिसरं स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेले, चौथं गावाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले, हे आहेत काही बापू गुरुजींच्या जे स्वभावाची वैशिष्ट्ये। आता तिसऱ्या प्रश्नाकडे येऊयात। खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। त्यात पहिला शब्दसमूह आहे दाण्याचा पूर, आणि या शब्दसमूहाचा अर्थ होतो खूप धान्य पिकत असे। दुसरा शब्दसमूह आहे माणसानं पहिले पाणी पावाव आणि मग पोवाव,
याचा अर्थ होतो परिस्थिती समजून घ्यावी, आपला आवाका लक्षात घ्यावा आणि कामाला हात घालावा. तिसरं, पाखरानं पहिले पख पारखावं आणि मग उळावं. याचा अर्थ स्वतःची कुवत पाहून कार्य करायला पुढे व्हावे. चौथं, मले पा आणि फुलं वा. याचा अर्थ होतो फक्त मलाच चांगले म्हणा. तर हे काही शब्दसमूह आहेत वैदर्भीय बोलीतले ज्यांचे अर्थ आपण या ठिकाणी पाहिले. प्रश्न तिसरा आ आहे, वैदर्भी बोली वापरलेल्या खालील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या. यासाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा. तर पहिला वाक्प्रचार आहे मन तिळतिळ दुखणे. यासाठी मराठीमध्ये जो वाक्प्रचार वापरला जातो तो आहे मन तिळतिळ तुटणे किंवा दुःखाने व्याकुळ होणे. वैदर्भी बोलीमधील दुसरा वाक्प्रचार आहे ठाण मांडून उभी राहणे. यालाच शुद्ध प्रमाण भाषेत वाक्प्रचार सांगायचा झाल्यास तो असं लिहिता येईल, ठाण मांडून बसणे किंवा पाय रोवून उभे राहणे. आता बघूयात ई, खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. खाली काही म्हणी दिलेल्या आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. पहिलं, हळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. या वैदर्भीय बोलीतल्या म्हणीचा अर्थ आहे शूद्र व्यक्ती चांगल्या व्यक्तीचं काहीही वाईट करू शकत नाही. दुसरी म्हण आहे गाईचे शिंग गाईले भारी नसतात. वैदर्भीय बोली आहे गाईचे शिंग गाईले भारी नसतात आणि त्याचा अर्थ आपल्या माणसासाठी खस्ता खाताना कोणताही त्रास होत नाही. तिसरं, चाल वैरे पोरा आन वैरे ढोरा. याचा अर्थ पोरा चल पुढे हो आणि ढोरांना ओढून घेऊन जा. प्रश्न चौथा, कारणे लिहा. त्यामधील अ, गावातला जो तो आनंदित होता कारण. आणि याचं उत्तर, गावातला जो तो आनंदित होता कारण त्या दिवशी गावाला साजेरं गाव हे पारितोषिक मिळाले होते. दुसरा आहे, शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली कारण. आणि उत्तर, शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली कारण त्यांना गावात शिक्षणाचा प्रसार करून गाव सुधारायचे होते. तिसरा आहे, गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते कारण. तर कारण आहे गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते कारण गढी खचल्यावर गाववाल्यांना पांढरी माती मिळणार होती. प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा. आणि त्यामधील पहिला आहे, पाखरानं पहिले पग पारखावं आणि मग उळावं असे बापू गुरुजींना का म्हणत असत ते स्पष्ट करा. उत्तर, पंख मजबूत असतील तरच आकाशात भरारी मारायची असते. पंख मजबूत नसले तर अर्ध्यावरच पक्षी खाली पडेल. त्या दमलेल्या अवस्थेत त्याला पळताही येणार नाही, तसेच उडताही येणार नाही. मग कोणीही त्याला मारेल, त्याला खाल्ले जाईल.
त्याची शिकार होईल, म्हणजेच त्याला स्वतःचे रक्षण करता येणार नाही, स्वतः अन्न आणण्यासाठी दूरपर्यंत झेप घेता येणार नाही। हा एक दाखला झाला जो सर्वत्र लागू पडतो। आपण जीवन जगत असताना काही कृती करायच्या ठरवतो, त्या कृती करण्यासाठी कोणते गुण कोणती कौशल्ये आवश्यक आहेत हे प्रथम समजून घेतलं पाहिजे। ते गुण कौशल्ये जर आपल्याजवळ नसतील तर आपण यशस्वी होणार नाही, त्यामुळे आपल्याला नैराश्य येऊ शकते। म्हणून गुरुजींनी दिलेला दाखला नीट समजून घेतला पाहिजे। आता थोडक्यात उत्तर लिहामधील दुसरा प्रश्न आहे, बोर्डिंगमधला संपत्ती नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दात लिहा। आणि त्याचं उत्तर, बोर्डिंगमधला संपत्ती नावाचा जो मुलगा आहे त्या मुलाला वडील नव्हते, त्याचे वडील तो लहान असतानाच हे जग सोडून गेले होते, त्यामुळे गुरुजींनी संपत्तीला आपला मुलगा समजून त्याला आईबापाची माया दिली। पण एक प्रसंग आभाळ कोसळण्यासारखा आला, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण समितीची बैठक होती। गुरुजींनी बैठकीसाठी जावे लागले, त्यांना जाणे आवश्यक होते। गुरुजी तालुक्याला गेल्यावर इकडे संपत्ती पटकीच्या रोगानं त्याच रात्री मरण पावला। या घटनेने गुरुजी व्याकुळ झाले, विव्हळले, याला आपण आपला मुलगा मानले पण आपण त्याचे रक्षण करू शकलो नाही, गावात दवाखाना असता तर तो वाचू शकला असता, गावात दवाखाना नाही याला जणू तेच जबाबदार आहेत असे त्यांना वाटत होते। म्हणून गावातील एक एक उणीव दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला। तिसरा प्रश्न, गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या अवस्थेचे झालेले वर्णन करा। आणि जे उत्तर, गुरुजी शाळेच्या कामात गुंतून पडले होते, त्यांचे त्यांच्या संसाराकडे लक्ष नव्हते, घर पत्नी मुलगा याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते। एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला, तापेने फणफणला, पत्नी येऊन रागावूनसुद्धा गेली, तेव्हा ते मुलाला अकोल्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेले। आपल्या कनवाळू दयाळू गुरुजींवर फार मोठे संकट आल्याचे मुलांना समजले। हे संकट दूर झाले नाही तर गुरुजींचे फार मोठे नुकसान होईल, गुरुजी कोलमडून पडतील या भीतीनेच संपूर्ण बोर्डिंग बकास उदास झाले होते। त्यातले आनंदी वातावरण त्यातील चैतन्य नष्ट झाले होते। बोर्डिंगमध्ये कोणीही जेवले नाही, त्यांची जेवणावरची वासनाच उडाली, सर्वजण तसेच पडून राहिले होते। अकोल्यामध्ये डॉक्टरांच्या उपचाराला नेऊनही काही उपयोग झाला नाही। गुरुजींच्या मुलाने शेवटचा श्वास घेतला, गुरुजी पुरते हादरून गेले, मुले तर त्यांच्याहीपेक्षा खचले, एकमेकांच्या गळ्यात पडून रडले। गडीसारखे खंबीर गुरुजी सर्व बाजूंनी संकट येत असल्यामुळे हादरत चालले होते। हे मुलांना पाहवत नसल्यामुळे ती सुद्धा हादरून गेली होती। अशा प्रकारे अगतिकता असहायता यांचे दर्शन यामध्ये घडत होते। आता वळूया प्रश्न सहावा, सोमत। सोमतमधलं अ आहे, बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचे
बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. आणि त्याचं उत्तर, बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती, त्याप्रमाणे मुलांचेही ते खूप आवडते होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थी खूप मान देत होते. गुरुजींचा शब्द मुलं कधी खाली पडू देत नव्हते. त्यांच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी सर्वजण धडपडत असत. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन ते शिकवायचे, मुलांचा अभ्यास घ्यायचे, त्यांची काळजी घ्यायचे. गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेली होती. सातवी पास झाल्यावर मुले शाळा सोडून जात होते. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळेत शिक्षक पदावरची नोकरी मिळवून देत आपली उदरनिर्वाहाची सोय झाली तरी विद्यार्थी गुरुजींना विसरायचे नाही. गुरुपौर्णिमेला ते दरवर्षी गुरुजीला आठवणीने भेटायचे. तेव्हा त्यांना श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेत त्यांच्या गावी गुरुजींनी यावे असा ते नेहमी आग्रह धरत. हे असं विद्यार्थ्यांचं बापू गुरुजींबद्दल असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त होते. सोमतमध्ये समोर आ, गावातील उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. आणि जे उत्तर, सर्वच गावांमध्ये उचापती करणारे लोक असतात असे लेखकाचे मत झालेलं आहे. गढी या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागातील आहे, शिवाय खूप जुन्या काळात घडलेली आहे. परंतु असे उचापती करणारे लोक आजच्या काळातही निदर्शनास येतात. असे लोक खेड्यातच नाही तर शहरातसुद्धा आहेत. हे लोक चांगल्या कामात अडथळे आणत असतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना चांगले शिक्षण मिळावे, गाव सुधारावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी होईल असे त्यांना वाटते. या गोष्टींची त्यांना भीती वाटते. कुठेतरी काहीतरी वाईट घडत राहिले की उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. प्रामाणिक गोष्टी करून त्यांना जगायचे नसते. फुकटात पैसा मिळवायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे. आपल्याला असे लोक लक्षात आल्यानंतर त्यांना दूर ठेवले पाहिजे, तरच आपला देश सुधारेल. कारण अशा प्रकारच्या लोकांचा देशालाही कोणताच आणि कसलाच फायदा होत नाही. स्वमतमधील ई आहे, वान नदीले कधीमधी येणारा पूर आता पटावरल्या आकळ्याले आला होता. तुम्हाला समजणारा अर्थ स्पष्ट करा. आणि त्याचं उत्तर, या विधानाचा शब्दशः अर्थ आधी आपण समजून घेऊ. वान नदीला पूर्वी खूप पूर जात होते. पूर्वी ती भरभरून वाहत होती, म्हणजे या नदीला वर्षभर पाणी राहायचे. या नदीच्या पाण्यात जशी वाढ होई तशी वाढ आता शाळेच्या पटसंख्येत होत होती. म्हणजे गुरुजींचे कष्ट फळाला येताना दिसू लागले. ज्या गावात पूर्वी शाळा नव्हती त्या गावात आता शाळा आली. इतकंच नव्हे तर चौथीपर्यंत असलेली शाळा आता सातवीपर्यंत आली. मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण गावातच मिळावे म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. परंतु उचापती लोकांनी असं होऊ दिले नाही. पण वान नदीला जसा पूर येई तसा गावातल्या शाळेच्या विद्यार्थी संख्येला पूर येऊ लागला.
हे मात्र सुचिन्ह होते आणि ही गावासाठी चांगली गोष्ट होती। आता वळूयात सातव्या प्रश्नाकडे। प्रश्न सातवा आहे अभिव्यक्ती। अभिव्यक्तीमधील पहिली अभिव्यक्ती आहे गढी, वान नदी आणि वटवृक्ष या तीन प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचं दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा। गढी, गढी हे गुरुजींचे प्रतीक आहे। गढी पूर्वी भक्कम होती, त्याचा गावाला आधार होता। माणुसकीच्या भावनेतून गढी गावातील लोकांना मदत करत होती, म्हणून गढीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला। तेच गुरुजींनी केले, त्यांनी आपले सर्व आयुष्य गावाला अर्पण केले। काही काळ गावाला प्रगतीची फळेसुद्धा मिळाली, तसेच साजरे गाव म्हणून पारितोषिकसुद्धा मिळाले। पण काही दिवसाने गावावर अवकळा आली, प्रगती खुंटली, गढी खचत गेली, त्याचबरोबर बापू गुरुजीसुद्धा खचत गेले। नंतर वान नदी। वान नदी हे गावातील जीवन प्रवाहाचे प्रतीक आहे। पूर्वी गरिबी होती, तरी गावात निर्मळपणा होता। गावातील विकासाची स्वप्नेच जणू वान नदी होती। हळूहळू वान नदीचा प्रवाह आटत गेला, पाणी कमी झाले, शेवटी तर नदीने पात्रच बदलले। तसेच गावानेही हळूहळू आपला जीवन प्रवाह बदलून टाकला। त्यानंतर वटवृक्ष। वटवृक्ष म्हणजे गावच होय। वान नदीच्या काठावर वटवृक्ष अंकुरला, पुढे तो हळूहळू वाढत गेला। वाटसरूंना, मुलांना तो आधार देऊ लागला, पण हळूहळू तोही सुकला। गावही बापू गुरुजींच्या प्रयत्नामुळे अंकुरले। गावाने विकासाची स्वप्न पाहिली, चांगले दिवस आलेही, पण उचापत्यांमुळे गाव उलट्या दिशेने प्रवास करू लागला। वटवृक्ष सुकत गेला, तसा गावही सुकत गेला। अभिव्यक्तीमधील दुसरी अभिव्यक्ती आहे पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या। आणि याचं उत्तर, गढी हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे। गढीचा गावावर प्रभाव होता, त्याचबरोबर गावालाही गढीचा आधार होता। ती गढी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली, तरीही गावाला तिचा आधार होता। उन्हा पावसाला तोंड देत गढी ताट उभी होती। हळूहळू ती खचत गेली, चारही बाजूने ती कणाकणाने कोसळत होती। गावातील उचापती लोक गढी कोसळण्याची वाटच पाहत होते, कारण गढी खालची पांढरी माती त्यांना हवी होती। ते आधीच विळ्याने हळूहळू जमीन उकरत होते। गाव हे चांगल्या दिशेने चालले होते, पण गावातील उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले, त्यामुळे गावाचा विकास कमी होत गेला। जे गढीचे झाले तेच गावाचे झाले। गढी ही कथा एका लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते। गावाची जशी पडझड झाली तशी गढीचीही झाली, व तीच गत बापू गुरुजींचीसुद्धा झाली। बापू गुरुजी त्यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ती गढी होय। म्हणून गढी हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे। आता अभिव्यक्तीमधील तिसरी अभिव्यक्ती आहे, या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण लिहा। उत्तर, संपूर्ण जगातील वेगवेगळ्या देशात तसेच निरनिराळ्या राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, एवढेच नाही तर वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या भाषा ह्या वापरल्या जातात।
वैदर्भी बोली खरोखरच रसाळ भाषा आहे. ऐकताना मन प्रसन्न झाल्यासारखं वाटते. कथेतील वर्णने ही कोरड्या तपशिलाने केली जात नाही, हृदय भाषेत ही वर्णने येतात. त्यामुळे भाषा वाचकाच्या मनाची पकड घेते. कथेत वाक्प्रचार व म्हणी भरपूर वापरले आहेत. त्यांचा वापर करणे हे बोलीभाषेचं वैशिष्ट्य असते. त्यामुळे भाषा ही रसाळ वाटायला लागते. भाषा रसाळ होण्याचे दुसरे कारण म्हणजे ध्वनी माधुर्य होय. वैदर्भी भाषेत नामांना आणि क्रियापदांना प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ गावाले, कशाले, त्याच्या, त्याइले हे शब्द आपण कथेत वाचले आहेत. त्यांचा उच्चार हा सोपा व मुलायम वाटतो. या प्रत्ययामुळं भाषा प्रेमळ, मन मृदू, मुलायम करून टाकणारी वाटते. भाषेचं आणखी वैशिष्ट्य पहा. वाळा हा शब्द वैदर्भीमध्ये वाळा होतो पडल्याने या प्रमाण मराठी शब्दाचे वैदर्भीय रूप आहे. पडल्याने म्हणजेच पडल्याने. या कथेत असे भरपूर शब्द आहेत. मुद्दा असा आहे की या भाषेची प्रकृतीच मृदुमुलायम ही असावी. वैदर्भी भाषा ही प्रमाण मराठी भाषा बनताना ती रसाळपणाकडून कोरडेपणाकडे जाते. प्रमाण भाषेत आखीव रेखीवपणा जास्त असतो. त्यामुळे औपचारिकपणा हा जास्त येतो. पण ज्यावेळेस बोलीभाषा आपण बोलतो किंवा वैदर्भी भाषा असेल तर यात औपचारिकपणा हा कमी असतो आणि अनौपचारिकपणा हा जास्त असतो. त्यामुळे ती भाषा एक रसाळ, मृदू, मुलायम अशा पद्धतीची वाटते आणि ते शब्द वारंवार आपल्याला उच्चारावेसे वाटतात. थोडक्यात असे आहे वैदर्भी भाषेचं जे वैशिष्ट्य, हे वेगळेपण मला खूप भावलं, मला खूप ते आवडलं. आणि त्या वैदर्भी भाषेतले दोन तीन वाक्य वाचल्यानंतर आपण जणू काही ती वैदर्भी भाषा बोलावी आणि ती वैदर्भी भाषा आपल्याला जगता यावी यासाठी नक्कीच सर्वांचाच प्रयत्न असेल. म्हणजे प्रत्येक बोलीभाषा जगण्याचा प्रयत्न हा सर्वांचा असतो आणि त्या त्या ठिकाणची बोलीभाषा प्रत्येकजण अनौपचारिकपणे का होईना जगत असतो. तर या ठिकाणी या अभिव्यक्तीच्या पूर्णत्वेबरोबरच आपण गडी या कथेचा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही माहिती असेल, प्रतिक्रिया असतील किंवा इतर काही गोष्टी सुचवायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. जेणेकरून त्या प्रतिक्रियांचा विचार करून आपल्याला समोरील दिशा ठरवता येईल. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.